आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हिंडलगा येथे होणार हुतात्मा स्मारक भवनाची उभारणी. मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदन सादर. देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची अद्याप प्रतीक्षा. गुन्हेगारी यंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज. पाठ्यपुस्तक प्रकरणी काँग्रेसकडून टूलकिट टेररिझम होत असल्याचा आरोप. सोनिया आणि राहुल गांधी यांना आता ईडीची नोटीस. श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन. कर्नाटकात होणार 65,000 कोटींची गुंतवणूक. रेणुका शुगर्सकडून होणारे प्रदूषण रोखण्याची मागणी. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याचे भूमिपूजन. Dream. Dream transform into thoughts and thoughts results in action. We Arth Kota Career Academy will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Scenic School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Arth Kota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कन्नड सक्ती विरोधात 1986 साली झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बुधवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे महाराष्ट्र एकीकरण समिती व विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी या ठिकाणी हुतात्मा स्मारक भवन निर्मिती करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. याकरिता देणगीचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी कंत्राटदार आर एम चौगुले यांनी 5 लाखाच्या देणगीची घोषणा केली. तसेच अनेक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी हे स्मारक होण्यासाठी देणगीची घोषणा केली. यामधून सुमारे 15 लाख रुपयांच्या देणगीचा निधी उभा करून स्मारक भवन निर्मितीचा संकल्प करण्यात आला. विशेष म्हणजे हुतात्मा दिनाच्या या अभिवादन प्रसंगी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी सीमा प्रश्नाच्या लढाईत शिवसेना रिटेल. त्यांनी सीमा
सीमा प्रश्नाच्या लढाईत शिवसेना सीमा बांधवांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. अरुण दुधवाडकर यांनी सीमा लढ्यात युवा पिढीचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. येणाऱ्या तरुण पिढीला समितीचे कार्य कळाले पाहिजे. आपण जे मागतो आहोत ते आमच्या हक्काचे आहे हे तरुण पिढीला कळाले पाहिजे. त्यांनी आपल्या सोबत आले पाहिजे असे सांगून शिवसेना कायम मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे असे दुधवाडकर म्हणाले. माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, या कन्नड सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ घेऊन सर्वांनी संघटित लढा दिला पाहिजे असे सांगून हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जी 11 गुंठे जागा घेतली आहे त्या जागेत 2 मजली हुतात्मा स्मारक भवन उभारण्यात येणार आहे. मात्र यासाठी 80 ते 85 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती किणेकर यांनी दिली. कन्नड सक्ती हटविण्याचे हुतात्म्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी समितीच्या लढ्यात सामील होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले. 1 जून 1986 रोजी कर्नाटक सरकारने सीमा भागात कन्नड सक्ती लागू केली. त्यामुळे सीमा भागात संतापाची लाट उसळली होती. या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पवार यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अन्याया विरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 9 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. या घटनेला 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या पुढील लढा आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंडकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. आज सगळे एकीकरण समितीचे असतात, आपले जीवनशैलीचे असणार, तर सर्वांनी मिळून आपल्याला हा लढा द्यायचा असेल तर सर्वांनी मिळून द्यायला पाहिजे. आज जसे तुम्ही इथे या क्रांतिकारी आमच्या आहे ना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही आलात, तसेच आपण एकत्र मिळून आता आज झालं की उद्या विसरतो तसं न करता मगाशी तुम्ही सांगितलं आता मगाशी माझ्या अगोदरच्या व्यक्तांनी सांगितलं की ते स्मारक व्हायला पाहिजे, दोनमधली व्हायला पाहिजे. आंदोलन करत असताना कर्नाटक सरकारच्या पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या ठिकाणी सुद्धा आपले 9 हुतात्मे झाले. वास्तविक हा सीमा लढ्याची परंपरा साऱ्या सीमा भागामध्ये जपत असताना इथल्या मराठी भाषिक आणि मराठी जनतेनं एकत्रित यावं अशा प्रकारची भूमिका प्रत्येकाची होती. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये या सीमा भागामध्ये या ग्रामीण भागामध्ये एकीचं कुठंतरी दुई झाली आणि त्याच्यामध्ये जनतेला नाक त्रास झाला. मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदन सादर. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी परिपत्रके देण्यात यावीत यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात असंख्य कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी समितीच्या वतीने यांच्यासाठी निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात माहिती देताना मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, मराठी कागदपत्रांसाठी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. निकाल आपल्या बाजूला लागला तरी गेल्या 18 वर्षापासून कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, त्यामुळे प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी परिपत्रके देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, शिवाजी सुंडकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश शिरोळकर, शुभम शेळके, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, मनोज पावशे, विकास कलगडगी, दत्ता उघाडे, बीडी मोहनगेकर, आर आय पाटील, सरस्वती पाटील, रणजित चव्हाण पाटील, आर एम चौगुले, सुधीर चव्हाण, सुरेश आगसगेकर, दिलीप चव्हाण, मदन बामणे, शिवाजी मंडोळकर, संतोष मंडली, महेश टाकसळी, एस एल चौगुले, चंद्रकांत मोदगेकर, प्रकाश अष्टेकर, धनंजय पाटील, दत्ता जाधव, पुंडलिक पावशे, भागोजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1986 साली ज्या वेळेला मराठी विरुद्ध कानडी ही कन्नड सक्ती मराठी भाषिकांवर झाली त्यावेळेला जो सत्याग्रह झाला त्यावेळेला महाराष्ट्रातले अनेक लोक इथे उपस्थित होते. त्यांच्यावर लाठी आला, शरद पवारांना लाठी लागली, या एकाच भावनेनं संपूर्ण सीमा भाग बंद झाला. त्यातल्या त्यात बेळगावच्या पश्चिमेची जी गावं आहेत
त्या गावातून उद्रेक झाला आणि पोलिसांच्या मनामध्ये प्रशासनाच्या मनामध्ये एक अशी भडकी भरली की हे राकसकोपचं डॅम कदाचित मराठी भाषिक उद्ध्वस्त करतो. मी ह्या एकजुटीचा परिणाम काय झाला होता त्यावेळेला त्याचा मी साक्षीदार आहे. आणि त्या साऱ्या गैरसमजातून कर्नाटक सरकारनं लोकांना शांत करण्यासाठी गोळीबार केला. देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची अद्याप प्रतीक्षा. देशाच्या अर्थव्यवस्थेला अपेक्षित उभारी मिळू शकलेली नसल्याचे मंगळवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. सरलेल्या जानेवारी ते मार्च या तिमाही विकास दर 4.1% नोंदवण्यात आला. त्याआधीच्या 3 तिमाहींच्या तुलनेत हा सर्वात कमी विकास दर आहे. परिणामी 2021-22 या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीव दर 8.7% असून तो सरकारने पूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी आहे. देशाची अर्थव्यवस्था आधीच्या 3 तिमाहींमध्ये अनुक्रमे 20.3%, 8.5% आणि 5.4% या दराने वाढली. चौथ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात GDP वाढ ही त्या तुलनेत खूपच कमी 4.1% असली तरी विश्लेषकांनी या संबंधाने व्यक्त केलेल्या अपेक्षांच्या तुलनेत मात्र ती सरस ठरली आहे. सरलेल्या तिमाही मधील वाढ ही 2.7-4% राहण्याचा बहुतांश विश्लेषकांचा अंदाज होता. ओमायक्रॉन प्रणित तिसऱ्या लाटेचा अर्थचक्रावर विपरीत प्रभाव पडला असतानाही मुख्यतः निर्मिती उद्योग, खाणकाम, बांधकाम तसेच कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे तिमाहीत वाढीचे प्रमाण 4% जाऊ शकले. तथापि 2021-22 मधील 8.7% विकास दर हा सरकारच्या 8.9% पूर्व अंदाजाच्या तुलनेत 0.2% कमी तर रिझर्व्ह बँकेने अपेक्षिलेल्या 9.5% तुलनेतही खूप कमी आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज. शहर आणि परिसरात काही वेळा गुन्ह्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. अशा वेळी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला योग्य माहिती द्यावी अशी सूचना शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. येथील समादेवी मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस अधिकारी वर्गाने नागरिक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले तसेच कोणत्याही प्रकारे शहर परिसरात योग्य नियोजन आणि कायदा व्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शहर परिसरातील पोलीस दलाने विशेष पाहणी मोहीम सुरू केली आहे. बाजारपेठेत CCTV बसविण्यात येत आहेत. व्यापारी वर्गाने देखील स्वतः आपल्या सुविधेसाठी CCTV यंत्रणा बसवून घ्यावी. कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये यासाठी नागरिकांकडून सहकार्याची गरज आहे असे विचार ACP चंद्रप्पा यांनी व्यक्त केले. यावेळी रहदारी विभागाचे शरणप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिक प्रतिनिधी सुनील नाईक, राम पुजारी, संतोष दरेकर, विकास कलगडगी यांनी चर्चेत भाग घेतला. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅಂಡರ್ಗ್ರೌಂಡ್ ಟ್ರಾಫಿಕ್ ಇದೆ ಅದನ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಷನರ್ ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎರಡನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಕೂಡ ಕೈಗೊಳ್ತೇವೆ. ಸೊ ಹಾಗೆ ನಾವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಏನಂತಂದ್ರೆ, ಮೊದಲು ಇರೋದ್ರಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ನಾವು ಸಂಚಾರ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡೋಣ. ಆರ್ಡರ್ ಡಿವೈಡೆಡ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಯಾರು ಪೊಲೀಸ್ ಬಂದು ಇರೋ ಮೊದಲು ನಾವು ಆರ್ಡರ್ ಡಿವೈಡೆಡ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಮಾಡಿ. पाठ्यपुस्तक प्रकरणी काँग्रेसकडून टूलकिट टेररिझम होत असल्याचा आरोप. एखाद्या विषयाचा विपर्यास करून त्याचा राजकीय वापर करण्याचे षडयंत्र काँग्रेसने सातत्याने रचले आहे. आता पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रमातील बदल या विषयाचे विपर्यास करून टूलकिट टेररिझम याचा वापर करण्यात येत आहे अशी टीका राज्य भाजपचे प्रवक्ते पी राजीव यांनी केले आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकारणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या दबावाखाली बरगूर रामचंद्रप्पा यांनी पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष म्हणून अनेक चुकीचे विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले होते. ते काढून योग्य इतिहास पाठ्यपुस्तकात देण्याची कामगिरी रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. आता त्यामुळेच काँग्रेसला पोटशूळ उठला आहे, त्यामधून आंदोलन उभे करण्याची कारस्थाने होत आहेत अशी टीका त्यांनी केली. संत श्रेष्ठ बसवेश्वर यांचा धडा पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आल्याची खोटी माहिती काँग्रेसची नेते मंडळी पसरवित आहेत, ती चुकीची आहे. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करून राष्ट्राचा
योग्य इतिहास पुस्तकात समाविष्ट करण्यास अडथळे आणले जात आहेत, मात्र भाजप सरकार अशा प्रवृत्तींच्या विरोधात लढा देत राहील असे त्यांनी सांगितले. सोनिया आणि राहुल गांधी यांना आता ईडीची नोटीस. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की आम्ही झुकून सामना करणार नाही. सिंघवी म्हणाले की सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. गांधी परिवाराविरोधात ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी याबाबत भाष्य केलंय. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला की यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपा राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बंसल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर सीआयडीच्या अहवालानुसार त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती तथा समविचारी संघटना यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिराजवळील प्रशासकीय कार्यालयासमोरच 31 मे रोजी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी पुणे येथेही डेक्कन परिसरातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. याविषयी संभाजीनगर उच्च न्यायालयात हिंदू जनजागृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा अहवाल 20 डिसेंबर 2017 या दिवशी सीआयडीने गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना मंत्रालयात सादर केला. मात्र 5 वर्ष होत आली, दोषींवर कारवाई तर दूरच, साधा अहवालही विधिमंडळात व बाहेर सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्वपूर्ण शिफारस केली आहे, मात्र यातील दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई होईपर्यंत तुळजाभवानी मातेचे भक्त तथा हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन चालूच ठेवणार आहेत असा इशारा आंदोलनात देण्यात आला. कर्नाटकात होणार 65,000 कोटींची गुंतवणूक. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत कर्नाटकात 65,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला असून 80,000 कोटी रुपयांच्या वाढीव गुंतवणुकी संदर्भात परिषदेत चर्चा झाली. तसेच जागतिक गुंतवणूकदारांची परिषद येत्या 2 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू मध्ये आयोजित करण्यात आली असून याचप्रमाणे वित्त आयोग, औद्योगिक क्षेत्र, ITBP मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुरगेश निराणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारने युवकांना जितके रोजगार मिळवून देणे गरजेचे होते तितके रोजगार मिळवून देण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावर प्रत्युत्तर देताना निराणी म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमी फॉर्म आणि FID यांच्या त्रैमासिक सर्व्हेनुसार कर्नाटक राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशात आपला वाटा 42% आहे, उर्वरित 58% हा 30 राज्यांचा वाटा आहे. यावर काँग्रेसचे काय मत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रेणुका शुगर्स कडून होणारे प्रदूषण रोखण्याची मागणी. अथणी येथील रेणुका शुगर्सच्या युनिट 4 मधून दूषित पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. हे पाणी आसपास परिसरात तसेच कालव्यांमध्ये मिसळत असल्याने या परिसरातील जनावरे आणि मासे दगावले आहेत. या विरोधात आज कोकटनूर येथील ग्रामस्थांनी बेळगावमध्ये आंदोलन छेडत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अथणी तालुक्यातील कोकटनूरसह आसपास परिसरात असणाऱ्या 4 ते 5 गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे. अथणी येथील रेणुका शुगर्सच्या युनिट 4 मधून दूषित पाणी बाहेरील परिसरात सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक जनावरे तसेच मासे दगावले असून रेणुका शुगर्सच्या दूषित पाण्यामुळे अनेक समस्या देखील उद्भवल्या आहेत. याला विरोध करत संतप्त नागरिकांनी बेळगावमध्ये आंदोलन छेडत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याचे भूमिपूजन. अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गाभाऱ्याचे
भूमिपूजन करण्यात आले. गाभाराच्या पहिल्या शिळेचं मंत्रोच्चारासह योगींच्या हस्ते पूजन करण्यात आलं. या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचं बांधकाम करण्यात आलं. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सकाळी प्रथम हनुमान गढी येथे येऊन प्रथम दर्शन घेतलं आणि मग राम मंदिर गाभाऱ्याची पहिली शिळा ठेवली. या गाभाऱ्याचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. तसेच 2024 मधील मकर संक्रांतीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक असणार आहे. या पार्श्वभूमीवर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचंही बोललं जात आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जड़े दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. येळूर येथील सिद्धेश्वर गल्ली पासून सुरू असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वच्छ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत होते. हा नाला अवचारहट्टी रोड पासून सुरू होत लक्ष्मी तलावाला येऊन मिळतो आणि तेथून तो नाला सिद्धेश्वर गल्लीतून पुढे शेतीतून जाऊन मच्छीजवळील रेल्वे लाईन पर्यंत होता. पण येळूर पासून थोड्या अंतरावर हा नाला अदृश्य झाला होता. त्यामुळे नाल्यातील पाणी, प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल, ड्रेनेज पाणी शेतात शिरून शेतीचे फार मोठे नुकसान होत होते. या भागातील शेतकरी बरीच वर्षे झाली हा नाला खुला व्हावा अशी मागणी करत होते. या नाल्याची परिस्थिती शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेऊन संबंधित खात्याच्या सर्वे डिपार्टमेंट व तलाठी यांना रितसर अर्ज देऊन संबंधित अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नाल्याची मोजणी करून येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी उद्योग खात्री योजनेच्या माध्यमातून नाला खुदाईला आजपासून सुरुवात केली. यावेळी अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी व गावातील नागरिक उपस्थित होते. अशोकनगर परिसरात गांजा विकणाऱ्या तिघांना अटक. अशोकनगर येथे गांजा विकणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 10,450 रुपये किमतीचा 1 किलो 45 ग्रॅम गांजा जप्त केला. अशोकनगर येथे माळ मारुती पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. सरफराज सजर मुल्ला वय 35 राहणार न्यू गांधीनगर, जाफर हुसेन साहब सोलापूर वय 24 राहणार वड्डरवाडी आणि नरेश गौडा लोंढे वय 48 राहणार गँगवाडी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघे जण अशोकनगर येथील ESI हॉस्पिटल परिसरात गांजा विकत असल्याची माहिती माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन येथे छापा टाकला असता उपरोक्त तिघे जण गांजासह सापडले. त्यांच्याकडील 500 रुपये रोख, 5,000 रुपये किमतीची दुचाकीही जप्त केली. या तिघांविरोधात माळ मारुती पोलिसात गुन्हा दाखल असून निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. नैऋत्य रेल्वेच्या 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार.
विविध रेल्वेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी विविध पुरस्कार देऊन शनिवारी दिनांक 28 रोजी गौरवण्यात आले. यावेळी नैऋत्य रेल्वेच्या 3 अधिकाऱ्यांनाही 67वा रेल्वे सप्ताह राष्ट्रीय पुरस्कार 2022 प्राप्त झाला आहे. भुवनेश्वर येथील रेल सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय रेल्वे उत्पादन युनिट आणि सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यक्षमतेसाठी 21 चषकांचेही वितरण करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उत्कृष्ट रेल्वे कर्मचारी आणि क्षेत्रीय रेल्वे उत्पादन युनिट्सचा कार्यक्षमतेत समर्पण केल्याबद्दल सत्कार केला. नैऋत्य रेल्वेच्या हुबळीतील वरिष्ठ विभागीय अभियंता भेश दत्त, बेंगळूर विभागाच्या मुख्य तिकीट निरीक्षक CS भारती, रेल्वे रुग्णालय बंगळूरच्या नर्सिंग अधीक्षक तमिल सेल्वी आर यांना 2021-22 सालचा उत्कृष्ट सेवेबद्दलचा पुरस्कार देण्यात आला. GSS कॉलेजचे NSS शिबिर सुरू. GSS महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिराला सोमवारी दिनांक 30 रोजी येळ्ळूर येथे प्रारंभ झाला. श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात GSS कॉलेज व्यवस्थापन समितीचे सचिव मधुकर सामंत, प्राचार्य BL मजुकर, BK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर DN मिसाळे, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक MB बाचीकर, विश्वभारत सेवा समितीचे सचिव BD पाटील उपस्थित होते. योजना अधिकारी प्राध्यापक PS पाटील यांनी स्वागत केले. मधुकर सामंत यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, समाजसेवा व परिश्रम याला महत्व द्यावे असे उद्गार डॉक्टर मिसाळे यांनी काढले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर 1 आठवडाभर चालणार असून या शिबिरात जनजागृती रॅली आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती प्राध्यापक पाटील यांनी दिली. बस पास वितरणाला प्रारंभ. मे पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रारंभ झाला आहे. बस पास प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बस पास वितरणाला विलंब होणार असल्याने 30 जून पर्यंत जुनाच बस पास प्रवासाकरिता चालणार असल्याची माहिती परिवहन मंडळाने दिली आहे. अजून 1.5 महिन्याचा अवकाश असून या काळात विद्यार्थ्यांनी बस पास घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे बस पास नसला तरी शाळा अथवा कॉलेजमध्ये फी भरून घेतलेली पावती प्रवासाकरिता ग्राह्य मानली जाईल. ज्या विद्यार्थ्यांकडे गतवर्षीचा जुना बस पास आहे तो दाखवून 30 जून पर्यंत बस प्रवासात सवलत मिळवता येईल. तोपर्यंत 1.5 महिन्याचा अवकाश मिळाला असून विद्यार्थ्यांनी बस पास करिता ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे. सचिव पदांसाठी जिल्हा पंचायती समोर निदर्शने. ग्रामपंचायत सचिव Grade 1 मधील रिक्त पदे भरण्यात यावी, त्यांच्यातील पदोन्नतीचा कोटा पूर्ण करण्यात यावा या मागणीसाठी सचिवांतर्फे जिल्हा पंचायती समोर निदर्शने करण्यात आली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील Grade 1 अधिकाऱ्यांची पदोन्नती अनेक दिवसांपर्यंत प्रलंबित आहे. ही पदोन्नती तात्काळ करण्यात यावी, त्याचबरोबर सचिव पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे सचिव सहभागी झाले होते. वेदांत फाउंडेशन तर्फे 10वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. वेदांत फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 10वीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वेदांत फाउंडेशनच्या करिअर गायडन्स शिबिराला ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातील अव्वल स्थानी असलेल्या विद्यार्थ्यांचा वेदांत फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावरून बोलताना वेदांत फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुनील देसूरकर म्हणाले की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दरवर्षी अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करू, त्यामुळे खेळासोबतच तुम्ही अभ्यासात जास्तीत जास्त लक्ष घालावे असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रम लक्ष्मीनगर हिंडलगा येथील वेदांत मॅन्शन येथे संपन्न झाला. यावेळी अमोघ कौशिक, रविना बसरीमरज, सूरज पाटील, जिजा शहापूरकर, आदिती मजूकर, निशिता गुंजीकर या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी प्राध्यापक डॉक्टर DN मिसाळे यांनी 2 बक्षिसे दिली. तृतीय क्रमांकाचे बक्षीस कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस समाजसेवक श्रीकांत आजगावकर सर, 5वे बक्षीस शिक्षिका श्रीमती सुजाता लोखंडे यांच्यातर्फे, तर 6व्या क्रमांकाचे बक्षीस मराठी शाळा क्रमांक 35 मजगावचे मुख्याध्यापक रघुनाथ उत्तुरकर यांच्याकडून मिळाले. संशयित दरोडेखोरांचे पोलिसांच्या समोरून पलायन.
टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट नजीक संशयास्पद रित्या संचार करणाऱ्या तिघा दरोडेखोरांना पोलिसांनी हटकले, मात्र त्या तिघांनी तेथून पलायन केले असल्याने पोलिसांची झोप उडाली आहे। काल सायंकाळी 7:30 दरम्यान पहिल्या रेल्वे गेट नजीक असलेल्या नाल्याच्या कड्यावर तिघे तरुण हातात बॅग घेऊन संशयास्पद रित्या बसले होते। त्यांच्यावर संशय आल्याने शक्ती वाहनावरून गस्त घालणाऱ्या एका पोलिसाने त्यांना हटकले। त्यांची चौकशी करत फोटो टिपण्यात आला। त्यावेळी भीतीने दरोडेखोरांनी हातातील बॅग तेथेच टाकून पलायन केले। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले। दरोडेखोरांनी टाकून पलायन केलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये कटर व घरफोड्या करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले। ही माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्या तिघा संशयितांचे फोटो पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत। वरील फोटोतील तरुणांबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी टिळकवाडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। दावणगिरीचा योगेश कुमारला स्नूकरचे विजेते पद। टिळकवाडी दुसरे रेल्वे फाटक येथील बेळगाव अकादमीच्या स्वप्नील जाधव स्नूकर सभागृहात झालेल्या आंतरराज्य निमंत्रितांच्या स्नूकर स्पर्धेत दावणगिरीच्या योगेश कुमारने आंतरराज्य अस्मिता एंटरप्राइजेस चषक पटकावला, तर बेळगावच्या स्वप्नील जाधवला सर्वोत्तम स्नूकर खेळाडूचा बहुमान आणि हायेस्ट ब्रेक पॉइंट 60 हा मान योगेश कुमारने मिळवला। स्पर्धेत हुबळी, कोल्हापूर, सातारा, मिरज, सांगली, बेंगळूर, दावणगिरी, बेळ्ळारी, धारवाड, हॉस्पेट आणि बेळगाव मधील खेळाडूंनी भाग घेतला होता। उपांत्य लढतीत पहिल्या दावणगिरीच्या योगेश कुमारने बेळगावच्या स्वप्नील जाधवचा 2-0, दुसऱ्या उपांत्य सामन्यात हुबळीच्या अलद्रीन मोझेसने धारवाडच्या शोएब गरग यांचा 2-0 अशा फ्रेमने पराभव केला। अंतिम लढतीत अव्वल मानांकन योगेश कुमारने अलद्रीन मोजेस यांचा 3-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले। बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते राजेश लोहा, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक व्ही चिन्नास्वामी, वसंत सोनवालकर, सुनील पवार, जयश्री काशीद, महादेव काशीद, अतीत बेलेकर, हासिम मुल्ला, प्रितेश कलगडगी, अतुल कदम, इम्रान अंकलगी, अजिम खान बंगेरी, इजाज मुत्तवल्ली, जुबेर खान पठाण, वासिम बुखारी, डॉक्टर मंजू इनामदार, साईराज काशीद, शब्बीर अमजद आदी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। टिळकवाडीतील स्पर्धेत गौरव फायटर्स क्लबला अजिंक्यपद। टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयाच्या मैदानावर गोल्ड जिम आयोजित फुटबॉल स्पर्धेत गौरव फायटर्स संघ विजेता ठरला। या स्पर्धेत 8 संघांचा सहभाग होता। विजेत्या संघाला अभिनेते राके पुरोहित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी राकेश वाधवा, मनीष कुमार, रवी बिर्जे, राहुल पोटे, आशा पोटे, अफरोज तहसीलदार, ललित शर्मा, गौरव अंगोळकर, श्रीनिवास सातारकर, आदित्य यमकन मर्डी, गणेश चव्हाण, मनोज पाटील यांच्यासह गोल्ड्स जिमचे सदस्य उपस्थित होते। तनिष्का कोरीशेट्टीला अजिंक्यपद। मानांकित दिशा मर्डचा 15-12, 15-9 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला। अंतिम फेरीत तनिष्का कोरीशेट्टीने गीतांजली मेननचा 15-9, 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले। तनिष्का कोरीशेट्टीला मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। तनिष्का ही डीपी स्कूलची विद्यार्थिनी असून तिला बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे प्रमुख प्रशिक्षक भूषण अनवेकर व संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे। बेळगाव बेंगळूर येथे लिओ स्पोर्ट्स व प्ले एक्स्ट्रीम राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या कोरीशेट्टीने 13 वर्षाखालील गटात एकेरीमध्ये 3rd मानांकित गीतांजली मेननचा पराभव करून विजेतेपद पटकावले। राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता BCCI मान्यतेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने बेळगाव मधील कणबर्गी रोडवर असलेल्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर गेली 25 दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट शिबिराची सांगता बुधवारी झाली। या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी माजी कसोटीपटू आणि सध्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य सुनील जोशी यांनी बुधवारी भेट दिली। या प्रसंगी सुनील जोशी या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की खडतर मेहनत घेतल्यानंतरच आपण यशस्वी होतो।
जितकी जास्त मेहनत घेतल्यानंतर क्रिकेटपटू यशस्वी होऊ शकतो. 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेनंतर आपण मोठ्या स्पर्धेकडे पाहायला पाहिजे. देशासाठी खेळण्यासाठी आपल्याकडे जिद्द हवी. आपली एकाग्रता क्रिकेटमध्ये ठेवून आपल्या राज्यासाठी व देशासाठी खेळण्यासाठी मोठा आत्मविश्वास बाळगायला हवा, असे सांगत असताना त्यांनी आपले अनेक अनुभव सांगितले. याप्रसंगी भारताचे माजी कसोटीपटू व या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक शिवसुंदर दास यांनी सुद्धा आपले अनुभव सांगितले. याप्रसंगी KSCA धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी प्रारंभी स्वागत केले. KSCA धारवाड विभागाचे चेअरमन आणि धारवाड हुबळी शहराचे माजी महापौर वीरांना सौदी यांना संघाचे बॅटिंग कोच श्यामसुंदर दास, जलदगती गोलंदाज कोच VVV आप्पाराव, फिल्डिंग कोच MN विक्रम वर्मा, कौस्तुभ भारद्वाज फिजिओ, बिसम प्रताप सिंग फिजिओ, अर्जुन वासू व युवराज साळवी SNC कोच, तर राजेंद्र पाटीदार अनालिस्ट आदींचा समावेश आहे. रवींद्र जाधव व्यवस्थापक, महावीर बडन्नावर, दीपक राक्षे यावेळी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.